साक्री रोडवरील मोगलाई परिसरात रस्त्यांवरील पथदिवे दिवसभर चालू असतात आणि नेमके रात्री बंद पडतात. याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व विजेची बचत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. शहरातील साक्री रोडवरील मोगलाई परिसरात दिवसभर पथदिवे चालू असतात. शासन म्हणते विजेची बचत करा आणि मनपा प्रशासनाकडून या संदर्भात हलगर्जीपणा करण्यात येतो. दिवसभर सुरू असलेल्या पथदिव्यांच्या प्रश्नाकडे मनपाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत असल्याचे वसीम पठाण यांनी सांगितले. लाईट बंद होती व दिन में चालू राहती. मुगलाई गवलीवाडा गली नंबर 5 है और लाइट की इतनी प्रॉब्लम देते रात में और दिन में इसी वाइपर जलाते. अपंगांच्या ऑनलाइन एसटी पास करिता योग्य फी आकारण्यात यावी अशा आशयाचे एक निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले. अपंगांना मिळणाऱ्या एसटी पास ऑनलाइन करावी लागते. त्यासाठी अधिकृतपणे 33 रुपये खर्च येतो, परंतु ई महासेवा केंद्रात 100 ते 200 रुपये घेतात. यामुळे अपंगांची लूट थांबवावी असे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले. यावेळी आंदोलनाच्या ॲडव्होकेट कविता पवार, वसंत बोरसे, इंदुबाई क्षीरसागर, शशिकांत सूर्यवंशी, संजय सोनवणे, संजय पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते. नमस्कार, आम्ही सर्व प्रहार अपंग क्रांती संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असून आज आम्ही कलेक्टर साहेबांना जे ई महासेवा केंद्रावर अपंगांचा एसटीसाठी ऑनलाईन पास करावा लागतो त्यासाठी ई महासेवा केंद्र कोणी 100 रुपये घेतं, कोणी 200 रुपये घेतं आणि खरं पाहिलं तर फक्त 23 रुपयाची त्याला चलन पावती आणि प्रिंटला 10 रुपये असे 33 रुपये खर्च यायला पाहिजे. तर जास्तीत जास्त तुम्ही 50 रुपये घ्या. पण अपंगांची त्यांनी सर्रास लूट लावलेली आहे. त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे तर ही लूट थांबवली पाहिजे आणि प्रत्येक ई महासेवा केंद्रवाल्यांना कमीत कमी फी आकारा. 7-12 उतारायलाही फी 33 रुपयाची लागते, तिथे इथे 100-150 रुपये घेतात. तर ही सगळी जी ई महासेवा केंद्रवाल्यांनी लावलेली लूट आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे. कारण अपंग कोणत्या परिस्थितीत येतो, एक तर त्याला रोजगार उपलब्ध होत नाही, घरातनं मोजून पैसे मिळतात त्याच्यात इतके पैसे जातात, काही काही वेळेस तर अपंगांना भाड्यालासुद्धा परत जायला पैसे नसतात. आज आमचा हा बंधू आहे त्याच्याकडनंसुद्धा 100 रुपये घेतले ऑनलाईन काढायचे प्रमाणपत्र. 50 रुपये खूप झाले तर त्यांनी 50 रुपये त्यांच्याकडनं फी आकारावी अशी आमचं आलं. त्यांना प्रार्थना आहे आणि विनंती पण आहे की त्यांनी अपंगांकडून फक्त 50 रुपये घ्यावे. देवपुरातील हाजी लुकमान उर्दू प्राथमिक शाळेत शाळा शुभारंभनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकांचे वाटप करण्यात आले. दिनांक 21 जून रोजी शाळेचा पहिला दिवस होता. यानिमित्ताने हाजी लुकमान उर्दू प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी हाजी खलील अहमद ई होते, तर सलीम खान, इम्तियाज खान पठाण, अझहर खान, अज्जू शेख, रिजवान अन्सारी, सदित शेख रियाजुद्दीन, आदिल खान आदी मान्यवर तसेच शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. हाजी लुकमान प्राथमिक शाळा के अंदर बच्चों का ड्रेस और यूनिफॉर्म वाटप कार्यक्रम था. वाटप पार्टी पुस्तक इसका भी वाटप था, वो हमने पार किया. पार पाड़ा इसका पूरे स्टाफ का और उनके संस्था के चेयरमैन का शुक्रिया. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. एसटीच्या संपात सामील झालेल्या 20 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. आदिवासी व जंगल निवासियांवर अन्याय होऊ नये अशा शायचे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पोलीस बॉईज असोसिएशनने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मोगलाई परिसरातील पथदिवे दिवसभर सुरू, मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज. अपंगांची
बच्चा ऑनलाइन एसटी पास करीता योग्य फी आकारावी. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि आजी लुकमान उर्दू प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे करण्यात आले वाटप. याबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.